नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. जम्मू काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण देश शहीदांच्या पाठीशी उभा आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, मात्र देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आल्याचं समोर आलं असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. लष्कराच्या जवानांवर झालेला हल्ला चिंतेची बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला तो परिसर तुलनात्मकरित्या सुरक्षित आहे, मात्र या मार्गावरून CRPFच्या जवानांचा ताफा जाणार आहे याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणि ही चिंतेची बाब आहे. तसेच एवढा मोठा ताफा जात असताना सुरक्षेची किती जबाबदारी घेतली होती याबाबतही या घटनेमुळे शंका उपस्थित केली जात आहे. पुलवामा मधील हल्ला हा देशावरील हल्ला आहे, ज्यामुळे यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही. सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर नसताना मागील राजकारणावर दहशतवादी हल्ल्यावरून सडकून टीका केली होती. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी 56 इंच छाती हवी अशा शब्दात नरेंद्र मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. याची आठवण शरद पवार यांनी करून दिली आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही, सध्याची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.